नमस्कार, मी अक्षता नाईक। आजच्या आपल्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया। आनंदवाडी पीके क्वार्टर्स येथे शौचालय बांधण्यासाठी पूजन करण्यात आले होते, मात्र नवीन शौचालय बांधण्यासाठी सध्या असलेले शौचालय हटविण्याचे काम सोमवारी हाती घेण्यात आले। यामुळे संतप्त झालेल्या पीके क्वार्टर्स येथील रहिवाशांनी हे काम बंद पाडून गोवा वेस्ट कार्यालयाला टाळे ठोकले। यामुळे दीड तास कर्मचाऱ्यांना अडकून पडावे लागले। स्वच्छता कर्मचाऱ्यांनी, लहान मुले व महिलांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठाण मांडून आंदोलन छेडले। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेक्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे। दिल्ली पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल सुभान कुरेशी याला बेड्या ठोकल्या आहेत। गुजरात मधल्या साखळी बॉम्ब स्फोटातही याचा सक्रिय सहभाग असल्याचं समोर आलं आहे। कुरेशी कडून बॉम्ब तयार करण्याचं सामान जप्त करण्यात आलं आहे। स्वामी विवेकानंद जयंती आणि नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे। त्यासाठी बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं आहे। बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या आसाराम बापूला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे। आधी बलात्कार पीडितेची साक्ष नोंदवली जाऊ द्या, त्यानंतरच जामिनावर विचार केला जाईल असं न्यायालयानं आज स्पष्ट केलं आहे। शहर आणि उपनगरी भागातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नव्या वाहन ताफ्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे। शहरातील अनेक गल्ली बोळांमधून गस्त घालण्याच्या दृष्टीने या वाहनांची उपयुक्तता सार्थ ठरेल असा विश्वास पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला। उद्योजकता विकासाच्या दृष्टीने महानगरपालिकेकडून विशेष योजना राबविल्या जाव्यात, तसेच आवश्यक सुविधांची पूर्तता करून देण्यात यावी या मागणीसाठी महिला उद्योजकांनी महापौर संजोत बांदेकर यांची भेट घेतली, तसेच त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली। शहर आणि परिसरातील दुचाकी स्वारांच्या डोक्यावर हेल्मेटचे ओझे पुन्हा बसले आहे। हेल्मेट सक्ती कठोरपणे राबवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। शहर परिसरात ठिकठिकाणी रहदारी नियमांचे पालन करणारी सूचना आणि प्रसंगी दंडात्मक कारवाईचे पाऊल उचलण्याचा इशारा यंत्रणेने दिला आहे। टिळकवाडीतील लेले मैदानाच्या सपाटीकरणाचे काम गतिमान झाले आहे। सोमवारी या कामाचा प्रारंभ झाला। यावेळी मनपातील गट नेते पंढरी परब आणि क्रीडाप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा मिळाला आहे। दिलेल्या निर्देशांप्रमाणे 25 जानेवारी पर्यंत पैसे भरण्याची मुदत डी एस कुलकर्णी यांना वाढवून देण्यात आली। अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी डी एस केंना 50 कोटी भरण्याचे निर्देश हायकोर्टाने दिलेले आहे। दसरा चौकातून लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेतर्फे सोमवारी सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये जिल्ह्यातील 1000 बांधकाम व्यवसाय कामगार सहभागी झाले होते। सहायक आयुक्त कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। यानंतर सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना शिष्टमंडळातर्फे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। 1 फेब्रुवारी पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलन व त्यापुढील टप्पा म्हणून राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मिरज कार्यालयातील आरोग्य विभागात कॉल इन सर्व्हिस सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे। त्याचे उद्घाटन स्थायी सभापती बसवेश्वर सातपुते यांच्या हस्ते व नगरसेवक अतहर नायकवाडी यांच्या हस्ते करण्यात आले। परत भेटू छोट्याशा विश्रांतीनंतर। घरकुल प्रदर्शन 2018, जो व्यवसाय दक्ष त्याचा घरकुल प्रदर्शनात कक्ष। घरकुल प्रदर्शनाला अवश्य भेट द्या। कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। पुणे सत्र न्यायालयाने एकबोटेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते।
एक गोटेंवरील आरोप गंभीर असल्याचं सांगत कोर्टाने या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी त्यांच्या विरोधात पिंपरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच प्रकरणी त्यांनी गेल्या आठवड्यात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर पुणे सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली. अंगणवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक यात्रोत्सव 27 जानेवारी रोजी साजरा होत आहे. यात्रोत्सव अवघ्या 4 दिवसावर आलेला असताना अंगणवाडी चाकरमानी भाविक व व्यापारी वर्गाची लगबग वाढली आहे. अंगणे कुटुंबीय व्यापारी भाविकांच्या स्वागतासाठी तसेच यात्रोत्सवाच्या तयारीमध्ये गुंतले आहेत. व्यापारी वर्ग दिवस रात्र जागून दुकाने थाटण्याच्या तयारीला लागले आहेत. सलग 3 दिवस सुट्टीचा कालावधी मिळाल्याने यावर्षी भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. फार मोठ्या सांस्कृतिक वारशाचे आपण वारसदार ठरलो आहोत. लोकसहभागातून हा वारसा संरक्षित करण्याची आवश्यकता आहे. उक्षीतील ग्रामस्थांनी लोकसहभागातून कातळ शिल्प संरक्षित केली असून कोकणातील हे प्रथम संरक्षित कातळ शिल्प आहे. याची नोंद नक्कीच इतिहासात होईल. रत्नागिरीच्या पर्यटनाला कातळ शिल्पाची जोड असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी केले. टीम इंडियातून अनेक दिवसांपासून बाहेर असलेला सुरेश रैनाला अखेर सूर गवसला आहे. सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीच्या सामन्यात त्याने केवळ 49 चेंडूत शतक पूर्ण केलं. रैनाने 59 चेंडूत नाबाद 126 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये 13 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. बंगाल विरुद्ध उत्तर प्रदेश या सामन्यात सुरेश रैनाच्या शतकी खेळीच्या जोरावर उत्तर प्रदेशाने बंगालला विजयासाठी 236 धावांचं आव्हान दिलं आहे. उत्तर प्रदेशने 3 बाद 235 धावा केल्या. सुरेश रैना सोबतच एडी नाथनेही 43 चेंडूत 80 धावांची खेळी केली. पद्मावती या चित्रपटातील घुमर गाण्यातून राजस्थान मधील समृद्ध लोककलाचे संगीताचे आणि पोशाख पद्धतीचे दर्शन अवघ्या जगाला घडणार आहे. मी हा चित्रपट पाहिलेला नाही, पण घुमर गाण्यामध्ये या गोष्टी दिसत आहेत. या चित्रपटातून राजस्थानी संस्कृतीला आणखी प्रसिद्धी मिळणार असल्यामुळे राज्य सरकारने हा चित्रपट करमुक्त करावा असा सल्ला प्रसिद्ध संगीतकार मोहन वीणावादक पंडित विश्वमोहन भट्ट यांनी दिला आहे. अभिनेत्री आसिन हिने अलीकडेच एका मुलीला जन्म दिला आहे. तिच्या लग्नाच्या 2व्या वाढदिवसाला तिचे पती राहुल शर्मा याला मुलगीच गिफ्ट म्हणून दिली असे तिने ट्विट करून चाहताना सांगितले होते. आता पलीकडेच तिने मुलीचा एक क्यूट फोटो शेअर केला. जी मराठी वाहिनीवरील कुंकू या मालिकेतून लोकप्रसिद्ध झालेला अभिनेता प्रफुल्ल भालेरावचे रेल्वे अपघातात निधन झाले. सोमवारी पहाटे मुंबईत मालाड जवळ प्रफुल्लचा अपघात झाला. प्रफुल्लच्या अकाली मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबासह मनोरंजन विश्वाला चटका बसला आहे. कुंकू मालिकेत प्रफुल्लने जानकीचा भाऊ गण्याची भूमिका साकारली होती. आता पाहूया उद्याचे कार्यक्रम. याबरोबरच आजचे आपले बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद. शुभरात्री. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.